महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला कुंभरोशी गावात वनसदृश्य क्षेत्रात शेकडो झाडांची कत्तल केल्याचं प्रकरण समोर आलंय. या प्रकरणी वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सातारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी महादेव मोहिते यांना शेकडो झाडाच्या कत्ली प्रकरणी कारवाई करण्याचं पत्र दिलंय. कुंभरोशी येथील वनसदृश्य क्षेत्रात शेकडो झाडाच्या कत्तली प्रकरणी आता कोणाकोणावर वनविभागाकडून गुन्हे दाखल होणार याबाबत महाबळेश्वर तालुक्यात चर्चा रंगू लागल्यात. बेकायदा बांधकामांसाठी परप्रांतीय धनदांडग्यांची सातत्यानं वारंवार जर वृक्षतोड होत असेल आणि अशा अवैध वृक्षतोडीवर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई होत नसेल ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. वास्तविक पाहता सातत्यानं शिवसेना महाबळेश्वर शहराच्या वतीनं गेली 20 वर्षांपासून अशा प्रकारच्या वृक्षतोडी करणाऱ्यांवर बेकायदा बांधकामांसाठी रातोरात वृक्षांची कत्तल करून जंगलं जाळणाऱ्यांवर कारवाई करावी ही मागणी केली जात आहे. आणि त्याचबरोबर अशा प्रकारची वृक्षतोड ज्या ठिकाणी होत आहे या जागांवर भविष्यामध्ये नो डेव्हलपमेंट झोन टाकून या जागेवर पुन्हा वृक्षारोपण शासनाच्या माध्यमातून करण्यात यावं अशी मागणी देखील आम्ही करत आहोत.